यावर्षी राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झालाय, तर ओला दुष्काळ जाहीर करावा, गायरंट जमिनी कसणाऱ्यांच्या नावे कराव्यात, वनाधिकार कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे यासह विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिकच्या दिंडोरी येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीनं तहसील कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आलाय. भर थंडीमध्ये मुलाबाळांसह मोर्चेकरी आपल्या विविध मागण्यांसाठी 26 नोव्हेंबर पर्यंत तहसील कार्यालयात बिऱ्हाडासह मुक्काम ठोकणार आहेत. त्यापूर्वी हातात लाल बावटे घेत काढण्यात आलेल्या मोर्चात आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडलाय. राज्यासह नाशिक जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीने थैमान घातलं. यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय, तर आता शेतकऱ्यांसाठी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा तसंच इतरही विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं तहसील कार्यालयामध्ये 3 दिवसांसाठी आता बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आलाय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी बाळासाहेब अस्वले, दिंडोरी. स्टार 24 फास्ट न्यूज.